देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन दुसऱ्यांदा घेण्याचा बहुमान नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाला प्राप्त झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय मनोहरपंत जोशी यांच्या हस्ते नांदेडमध्ये 1997 साली मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर दुसऱ्यांदा नांदेड शहरात राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा बहुमान नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाला प्राप्त झाला आहे. या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी नांदेडचे सुपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी ज्येष्ठ पत्रकार तथा प्रजावाणीचे संपादक आदरणीय कैलासवासी सुधाकरावजी डोईफोडे, प्रजावाणीचे संपादक आदरणीय कैलासवासी रामेश्वरजी बियाणी, कैलासवासी डॉक्टर नंदकुमारजी देव, कैलासवासी गणा आंबेकर, लक्ष्मणरावजी गायकवाड, धडाडीचे पत्रकार श्रीयुत अनिल कोकिळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व दिवंगत पत्रकारांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या या अधिवेशनाचे समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थजी शर्मा अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुंबई, उद्घाटक माननीय श्री पी साईनाथजी, प्रमुख अतिथी आणि आमचे ज्येष्ठ सहकारी राज्याचे मंत्री आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि आमचे सहकारी माननीय एस एम देशमुख साहेब, प्रसादजी काते, सिद्धार्थजी शर्मा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जवळगावकर काकू, हिंगोलीचे खासदार हेमंतभाऊ पाटील, आमच्या मार्गदर्शक आणि केंद्रीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री आदरणीय सूर्यकांताताई पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, महापौर सौ दीक्षा धबाले, नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ आमदार सुभाषरावजी साबणे, दुसरे आमचे तरुण सहकारी आमदार नागेश पाटील आष्टीकर, या संयोजन समितीचे अध्यक्ष आणि कोकणचे भूमिपुत्र माननीय डी पी सावंतजी, या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाधिकारी अरुण डोंगरे साहेब, पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अशोक काकडे साहेब, प्रकाश अकोलकरजी, आशिष जाधवजी, श्रीमंत मानेजी, माझे मित्र विलास आठवलेजी, या संयोजन समितीमध्ये प्रामुख्याने असलेले माननीय संजीव कुलकर्णी, शंतनू डोईफोडे, चारुदत्त चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीपजी नागापूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन शेठ बियाणी, माजी अध्यक्ष प्रल्हाद उमाटे, महानगराचे अध्यक्ष विश्वनाथराव देशमुख, संयोजन समितीमध्ये असलेले सर्व पत्रकार बांधव, बाहेर पूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, मंचावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना, नांदेड आणि पत्रकार परिषदेचे अतूट नाते गेल्या अनेक वर्षापासूनचे आहे. मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या या पत्रकार परिषदेचे नेतृत्व नांदेडचे सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी आदरणीय सुधाकरजी डोईफोडे, कैलासवासी नंदकुमारजी देव आणि ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी यशस्वीरित्या केले आहे. आज या परिषदेचे नेतृत्वही मराठवाड्याचे सुपुत्र
आणि आमचे मार्गदर्शक पत्रकार एश एम देशमुख यांच्याकडे आहे. त्यांनी गेल्या 25 वर्षापासून पत्रकारांच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष करीत आहे. पत्रकार संरक्षण कायदा असो की पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न असो, हे प्रश्न सोडविण्यासाठी एश एम देशमुख यांनी प्रखर लढा उभा करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि करत आहेत, आणि त्यांना यशही मिळेल यात शंका नाही आहे. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त अनात्याने त्यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड नगरीत पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून इंग्रजी दैनिक द हिंदू या वृत्तपत्राच्या ग्रामीण विभागाचे माजी संपादक माननीय पी साईनाथ साहेब हे लाभलेले आहेत. ग्रामीण भागातील समस्याचे गाढे अभ्यासक म्हणून पी साईनाथ साहेब रेमन मॅगॅसेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मीही साईबाबाचा निश्चिम भक्त असून या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून साईनाथ लाभलेले आहे हा योगायोग म्हणावा लागेल. नुकत्याच झालेल्या नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी ऐतिहासिक विजय मला प्राप्त करून देऊन खासदार बनवले. मतदारांनी खासदार केल्यामुळे या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष होण्याचे भाग्य मला लाभले हे या ठिकाणी विशेष नमूद करावं असं वाटतं. पेड न्यूज याचा जन्मही या ऐतिहासिक नांदेड नगरीमध्ये झाला. निवडणूक काळात सत्ता संपत्तीच्या बळावर नवीन आदेश निर्माण करणारी मंडळी याच नांदेड जिल्ह्यातली आहे. पेड न्यूज म्हणजे काय याचा सर्वप्रथम शोध पी साईनाथ नावाच्या निर्भीड पत्रकाराने लावून त्यावेळेच्या राज्यकर्त्यांचा बुडका आपल्या धारदार लेखणीद्वारे फाडून त्यांचा खरा चेहरा देशातील सर्व जनतेच्या समोर मांडणाऱ्या निर्भीड पत्रकार आणि आधुनिक युगातील साईनाथाचे प्रत्यक्ष दर्शन मला आज घेता आले याचा मला निश्चित स्वाभिमान आहे. राज्यकर्ते व आम्हासारख्या पुढाऱ्यावर खऱ्या अर्थाने अंकुश ठेवण्याचे काम आजच्या युगातही पी साईनाथ यांच्यासारखे पत्रकार करत आहे, म्हणून तर लोकशाही जिवंत आहे. आजच्या बदलच्या युगातही पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. अतिवेगवान सोशल मीडियासह इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या युगातही प्रिंट मीडियाने आपले समाजात स्थान कायम ठेवले आहे. ही बाब अतिशय भूषणाची आणि समाधानकारक मानावी लागेल. खरं तर मला अनेक गोष्टीचा उल्लेख करायचा होता. मी माझ्या आयुष्यातलं हे पहिलं भाषण वाचून दाखवतो आहे. मला भाषण वाचून दाखवायची आत्तापर्यंतची सवय नाही आहे. माझे मित्र माननीय डी पी सावंत यांनी काही मुद्द्याचा उल्लेख केला, त्या सगळ्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये मी जाणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे त्यांनी सांगितली. पण ही गोष्ट अशी आहे की जेव्हा नांदेड जिल्ह्याच्या हातामध्ये याची सगळी महाराष्ट्राची सूत्रं होती तेव्हा हे दुर्दैवानं प्रश्न सुटू शकले नाही, परंतु कोकणामध्ये वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा कॅबिनेटचा ठराव या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या काळामध्ये घेतलेला आहे, आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र हा कोरडा राहू नये याच्यासाठीची त्यांचे प्रयत्न आहे. परवाच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पालकमंत्री भाई रामदासजी कदम यांनी या संदर्भातला ओहापोह आपल्या सर्वांच्या साक्षीने केलेला आहे, आणि मला खात्री आहे की या राज्याचे मुख्यमंत्री या मराठवाड्याचं वाळवंट होऊ देत नाहीत. मराठवाड्यांच्या लोकांना मराठवाड्याचे प्रश्न समजू शकले नाहीत, पण बाहेरची मंडळी हे प्रश्न समजून सोडून घेत आहेत याचा मला निश्चितपणानं सार्थ अभिमान आहे. खरं तर या व्यासपीठावर अधिक बोलण्याची आवश्यकता आहे मला स्वतःला वाटत नाही. आमचे मित्र विजय जोशी यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडला आणि त्यांनी माझ्याकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली. मी निश्चित प्रमाणे एश एम जोशी साहेबांना सांगू इच्छितो की आम्ही सगळी मंडळी आपल्याला सर्वांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्याला लवकरच भेटू आणि या संदर्भामध्ये जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करण्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढे या निमित्ताने या ठिकाणी सांगणार आहे. या अधिवेशनाचा स्वागत अध्यक्ष या नात्याने जाहीर आश्वासन देतो, पत्रकाराच्या प्रलंबित मागण्या असतील, नांदेड शहरातील रेंगाळ्यात पडलेला पत्रकार भवनाचा प्रश्न असेल, ही सगळी प्रश्न या विभागाचा खासदार म्हणून मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये माझा पुढाकार राहील याच्यामध्ये शंका करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं अभिवचन मी या ठिकाणी निश्चितपणानं देणार आहे. या ठिकाणी मला स्वागताध्यक्ष केलं, खरं तर स्वागताध्यक्ष म्हणजेच येणाऱ्या पाहुण्याचं प्रत्येकाचं स्वागत मी उभं टाकून करायला पाहिजे.
परंतु नव्याने खासदार झालो भेटायला येणाऱ्याची गर्दी आणि त्या सगळ्या गोष्टीतून मी पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करू शकलो नाही. परंतु महाराष्ट्रातून आलेल्या तमाम पत्रकारांची व्यवस्था करण्याचं काम आमच्या आयोजन समितीनं अतिशय उत्कृष्ट केलं आहे असं आमचं मत आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर काही उणीव राहिली असेल तर स्वागत अध्यक्ष म्हणून जाहीरपणाने मी आपली सगळ्यांची माफी मागतो. आम्ही केलेली व्यवस्था ही गोड करून घ्यावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.